गरमागरम खमंग तिळाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बऱ्याच जणांनी तिळाच्या पोळ्या तर खाल्ल्याच असतील, पण तिळाच्या पुऱ्या ही खूप वेगळी कन्सेप्ट आहे आणि खूप अप्रतिम लागते. तळल्यामुळे त्याचा जो स्वाद आहे तो खूप वाढतो आणि खुसखुशीत तर इतक्या होतात की आपण एक पुरी खाऊन थांबणारच नाही, आपल्याला दुसरी ती खाऊशीच वाटणार. एवढं सुंदर खमंग खुसखुशीत ह्या तिळाच्या पुऱ्या होतात. आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अर्धी वाटी सफेद तीळ, अर्धी वाटी रवा आणि 2 चमचे मिल्क पावडर असं प्रमाण घेतलेलं आहे. यामध्ये शेंगदाणे वापरलेले नाही. त्यानंतर मोठी वाटी गूळ घेतलाय, 1 चमचा खसखस, 2 चमचे तूप, वेलची, जायफळ आणि सुंठ याची पावडर करून घेतलेली आहे. आता आपण सुरुवातीला पीठ मळून घेऊया. त्यासाठी पूर्ण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा बेसन टाकायचंय आणि मीठ चवीपुरतं टाकून घ्यायचंय. पूर्ण 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. याचं कडकडीत मोहन मी करून घेतलेलं नाही. आता छान मिक्स करून घ्यायचं आणि छान गोळा तयार करायचा आहे. लक्षात ठेवायचं, जास्त पाणी वापरायचं नाही, घट्टसर अगदी गोळा झाला पाहिजे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा सुद्धा वापरू शकतो. या पिठामध्ये बेसन टाकल्यामुळे पुऱ्या ज्या होतात त्या अगदी खुसखुशीत होतात आणि तेलामुळे सुद्धा त्याला एक क्रिस्पीपणा येतो. छान घट्टसर गोळा आता तयार झालेला आहे. तो आपण आता 10-15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया आणि तोपर्यंत यामधलं सारण तयार करून घेऊया. सर्वात अगोदर अगदी बारीक गॅसवर खसखस भाजून घ्यायची आहे. खसखस छान भाजलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे. याचं प्रमाण तुम्ही जास्त कमी 1 वाटी 2 वाटी करू शकता. त्यानुसार बाकीच्या साहित्याचं सुद्धा प्रमाण बदलणार आहे. आता हे तीळ सुद्धा भाजून घेतलेले आहे छान. थोडेसे तडतडायला लागले की लगेच काढून घ्यायचे. आणि आता त्यानंतर मी रवा भाजून घेणार आहे. रवा सुद्धा अर्धी वाटी घेतलेला आहे. तो सुद्धा अगदी छान खरपूस भाजायचा. रवा भाजायला वेळ लागतो म्हणून तो नंतर मी भाजते. तोपर्यंत कढई छान तापते. आणि ह्या पुऱ्या करताना एक लक्षात येत असेल, सांदुऱ्याच्या पुऱ्या बऱ्याच जणांना माहिती असेल, त्याचा थोडस इथे आठवण येते. त्यानंतर हे मिक्सरमध्ये मी काढून घेतलेलं आहे. छान बारीक पूड करून घ्यायचे आणि त्या अगोदर हे मिश्रण छान थंड करून द्यायचं. ही महत्वाची टीप आहे यामध्ये. आणि त्यानंतर गूळ टाकून घेते. मोठी वाटी गूळ आहे. मिक्सरमध्येच तो घालून घ्यायचा म्हणजे हे मिश्रण छान एकजीव होतं. आणि अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे गूळ, नाहीतर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं. किंवा तुम्ही अगदी किसून टाकलं तर तुम्हाला हाताच्या साह्याने एकदम व्यवस्थित मिक्स करावं लागेल. म्हणून ही सोपी मेथड आहे, मिक्सरमध्ये घालून सगळं एकजीव करायचं. आता हे सगळं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये मी ते. आता यामध्ये खूप महत्वाचा इन्ग्रेडियंट जाणार आहे, ते म्हणजे मिल्क पावडर. मिल्क पावडरने ह्या पुऱ्यांना किंवा ह्या सारणाला अप्रतिम चव येते. अगदी खव्यासारखी चव येते. आणि तुम्ही खवा टाकला तरीही चालेल, तो कुस्करून टाकावा लागेल. त्यानंतर वेलची, जायफळ आणि सुंठ पूड करून टाकलेली आहे. आणि सुरुवातीला 1 चमचा तूप घालून हे सारण छान हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय. आणि थोडासा अंदाज घ्यायचा, जर सुक्क वाटत असेल तर अजून तूप टाकायचं. पुऱ्यांचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हा पिठाचा गोळा छान आपला भिजलेला आहे 10-15 मिनिट. आणि याचे छोटे छोटे आता मी गोळे करून घेते. एवढ्या पिठामध्ये 5-6 गोळे होणार आहेत. 1 वाटी पिठामध्ये एवढं पीठ होतं हे फक्त अंदाजासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जास्त सुद्धा पीठ मळू शकता. आता एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो थोडासा लाटून घ्यायचाय. आणि ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो त्याप्रमाणे आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. हातामध्ये
ही चपाती छोटीशी घ्यायची आणि अशा प्रकारे सारण भरायचं आणि खाली ठेवून ह्या पद्धतीने हे पीठ दुमडून घ्यायचं आहे तर आपली पुरी अजिबात फुटत नाही। पोळ्या करताना सुद्धा हीच मेथड वापरा, पोळी सुद्धा अजिबात फुटणार नाही। आणि छान मोदकासारखा आकार देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। आणि पुरी लाटताना लक्षात ठेवायचं, अगदी पातळ पुरी लाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। आणि असं हाताच्या साह्याने हे मिश्रण सगळीकडे गेलं पाहिजे, पसरलं पाहिजे, अशा पद्धतीने मी प्रेस करून घेते त्याच्या कडा आणि पीठ लावून मस्त आपल्याला जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे। पुरी छान लाटून झालेली आहे। तोपर्यंत इथे मी तेल तापायला ऑलरेडी ठेवलेलं होतं, ते तापलं का नाही ते बघायचं, कारण कडकडीत जर तेल तापलं असेल तर ह्या पुऱ्या खूप छान खुसखुशीत खमंग तळल्या जातात। आणि एवढं लक्षात ठेवायचं, पुऱ्या तळताना गॅस अगदी मंद करून ठेवायचा, म्हणजे तेल तापून घ्यायचं आणि मग बारीक करायचा जेव्हा आपण पुरी सोडू तेव्हा। आता ही कढई छोटी आहे म्हणून एक एक पुरी मी तळते। मोठी जर कढई असेल, त्यामध्ये जर दोन पुऱ्या बसत असेल तर दोन पुऱ्यासुद्धा तुम्ही एकाच वेळेस तळू शकता। पुरी जाडसर लाटल्यामुळे तेलामध्ये फुटत नाही। जर तुम्ही पातळ लाटली आणि वरचं आवरण जर पातळ असेल तर पुरी तेलामध्ये फुटू शकते, तेल खराब होऊ शकतं। म्हणून पीठसुद्धा मळताना घट्टच मळायचं आहे। पातळ जर पीठ मळलं तर पुरी ह्यामध्ये फुटू शकते, ही महत्त्वाची टीप आहे। मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी पुरी आपली तयार झालेली आहे, छान फुगलेली आहे। अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या करते। चार पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि ह्याच मिश्रणाचे मी आता तिळाच्या पोळ्यासुद्धा तुम्हाला करून दाखवते। या पद्धतीने तुम्ही पोळ्या सुद्धा करू शकता। तुम्हाला एक तोडून दाखवते, खूप खुसखुशीत आहे, मस्त आहे। ह्या मकर संक्रांतीला हा जो पदार्थ आहे तो नक्की पूर्ण हिवाळ्यामध्ये सुद्धा हा पदार्थ तुम्ही करू शकता। हे सारण खूप दिवस टिकतं आणि पुऱ्या सुद्धा 8 ते 15 दिवस टिकतात। मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या देऊ शकतात, मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। त्यानंतर आता मी पोळी लाटून दाखवते। पुऱ्या लाटताना जाडसर लाटायच्या, पण पोळी लाटताना पातळ लाटून घ्यायची आणि छान आपल्याला दोन्ही साईडनी तूप किंवा तेल वापरून भाजून घ्यायची आहे। मस्त तिळाची पोळी सुद्धा आपली तयार झालेली आहे, खूप छान अप्रतिम त्याला रंग सुद्धा आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अशी टम्म फुगलेली आहे ही पोळी। ही सुद्धा चवीला खूप सुंदर लागते। अशा पद्धतीने ह्या 2 ते 3 मी पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा, हेल्दी राहा।